व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. हे आहे पाटणगडावर वसलेलं चाफळगाव. शांत सुंदर निसर्ग सौंदर्यानं नटलेलं, जणू काही स्वर्गच पृथ्वीवर अवतरला आहे. याच पाटणगडावर असलेलं हे चतुर्भुजा देवीचं मंदिर जुनं, खूप सुंदर, प्रत्येक घटनेचं साक्षीदार. आणि हा राजे पाटणकरांचा राजवाडा. प्रथम या राजवाड्यात माणसांची ये जा असायची, पण लावणीचा ठेकेदार नागेश्वरनं ह्या राजवाड्याचा कब्जा घेतला आणि एक एक माणूस तुटत गेला. आता राहिली 3-3 माणसं. या राजवाड्याचा रंगमहाल कधी झाला ते कळलंच नाही. आधी रागवता आणि मग लाड करता. लाड करायला नको का? तुम्ही आता राणी आहात, राणी या राजाची, नागेश्वर राजाची. या प्रासादाचा सर्वे सर्वा
कसं एका क्षणात सगळं बदलून जात नाही. कुठे तो टेकेवाला नाग्या आणि कुठे नागेश्वर राजा, हे सगळं तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे वैजयंता. पण आमचं ऐकतोय कोण? मी कधीपासून तुम्हाला सांगते, आपण देवीच्या दर्शनाला जाऊ, तिथे जाऊन लग्न करू. पण तुम्ही, तू काळजी करू नकोस, उद्याच आपण पाटणला जाऊया, देवीच्या नावानं तुझं मळवट भरूया. जय माते दुर्गा भवानी. माते, आज माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे. आज आम्हाला जे वैभव लाभलंय ना, ते फक्त तुझ्यामुळं. ह्या वैभवाची साक्षीदार तूच आहेस. आज माझा राजा कुंकवाने माझं मळवट भरणार आहे. या आनंदाची साक्षीदार पण तूच आहेस, आणि तू आहेस म्हणून मी आहे. जय माते भवानी, तुझा उदो उदो. यावं की पुढं, भरा ना माझं मळवट. असं काय करतस? तुझ्याशी लग्न करून मी माझं काम साधलं. राजापासून झालेली बेवारस आणि अनवरस मुलगी होतीस तू, पण माझ्या हातात ते पत्र मिळालं आणि मला कळलं, माझं भंगार आयुष्य तुझ्याशी लग्न करून एका क्षणात बदलू शकतं. माझं काम झालं, आता तुझा उपयोग काय? त्या तुमच्यावर लय प्रेम केलं होतो, पण तुम्ही तुम्ही नावा प्रमाण नागासारखं उलटलात माझ्यावर. का मारता समाला? तुला मारल्याशिवाय या सगळ्या संपत्तीचा उपभोग मी कसा काय घेणार? नाही का? म्हणूनच भाई, चतुर्भुजा देवी तुला माफ नाही करणार कधी. तू आमचा केसाने गळा कापलास. बरोबर बोललीस, तुला मारायला या तलवारीची काय गरज? त्यासाठी तुझे हे लांब सडक केसच उपयोगी पडतील. मारू मला, नको मारू मला, त्या का वाईट केलंय तुझं. नको मारू, नको मारू मला. Thank you.
त्याचा फायदा काय? त्याला सांगणार कोण? तुम्ही कोण? तुम्ही कोण? मी साने. आम्ही पण शाणे आहे. काय गए भवानी? काय नवीन नाटकात? काय झालं काल? ती दृश्य परत दिसली आणि मी चक्कर येऊन पडले. तो बाहेर आहे तो कोण आहे? माहित नाही. ए आर्टिस्ट ना भेटून का साहेब या घ्यायची असतील ना तर नंतर चला निघा आता. नाही, काल रात्री नाचता नाचता ती पडली. चौथऱ्यावरून खाली पडली असती तर डोकं फुटलं असतं, म्हणून मी तिला सावरला. थँक्स. शंभर रुपये कुणाची किंमत? माझी की तिची? व्हॉट यू मीन? इंग्रजी. आमच्या मराठमोळ्या गावात येऊन इंग्रजी कशाला झाडताय साहेब? हे तुमचे पैसे तुमच्या जवळ ठेवा. पैसे उडवण्याचा मात चांगला नाही आहे, अर्थात तुम्हाला त्याची सवय आहे, पण आम्ही त्यातले नाहीत. आणखीन एक, गावातल्या माणसांशी वागताना जरा सांभाळून वागा, नाही ते एक दिवस अंगाशी येईल. ह्या अशा गावंडळ माणसांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवायचा असतो, त्यांना असं फार एंटरटेन करायचं नसतं. त्यांनी फक्त मला सावरलं आणि इथे घेऊन आला, बस. बस नाही, ही अशी माणसं लोचट असतात, त्यांना वेळी चावरायला हवं. किती वेळा सांगायचं तुला हे तुझे बाहेरचे उद्योग बंद कर म्हणून? त्या बाहेरच्या उद्योगांवरच मी माझं घर चालवते. का मी तुला पैसे देत नाही? माझ्या जीवावर तुम्ही किती कमवताय हे न कळण्यात की मूर्ख नाहीये मी? तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये मला अडकून माझ्याच जीवावर तुम्ही मजा मारता, आणि मला मात्र माझ्याच पैशांसाठी भिकाऱ्यासारखे तुमच्या समोर हात पसरावे लागतात. वाह साने वाह, काय न्याय. शट अप, जास्त बोललीस तर तांगड्या तोडून हातात देईन. आहे तेवढी हिम्मत? ए कशी असेल हिम्मत, कारण ह्याच तांगड्यांच्या जोरावर तुमचे ऐशो आराम, बंगले, गाड्या आणि तुमची दारू येते. जा साने जा, तुमच्या खोलीत जाऊन लोळा. तसंही तुम्हाला तेवढंच काम आहे, दारू पिणं आणि माझ्या जीवावर कमवलेले पैसे मोजत बसणं. Thank you.
इट्स स्ट्रेंज, ही चित्र तू अगोदरच काढली आहेत? हो. आणि ही चित्र तुला स्वप्नात दिसतात, करेक्ट? हो. आता मला सांग, हे चित्र, हा भास तुला केव्हापासून व्हायला लागलेत? 2 महिने झाले, पण हे चित्र मी 1 वर्षापूर्वीच काढली आहेत. मिस्टर साने, हिच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्यात का, किंवा लहानपणी ऍक्सिडेंट वगैरे? छेजे डॉक्टर, ही आणि हिची आई आमच्याकडे आश्रित म्हणून वाढले. हिच्या आयुष्यामध्ये असल्या काय घटना घडणार आहे? पुढे आई मिली. बरं, एक सांग, ही चित्र तुला केव्हापासून दिसायला लागली आहे? जेव्हापासून आमचं ते गाणं आहे ना, हिट गाणं आग पेटली आग, ते बसवले तेव्हापासून. अच्छा अच्छा. मला असं वाटतं मिस्टर साने, मोनाचे डान्स शोज आपल्याला काही दिवसांसाठी बंद ठेवावे लागतील. मानसशास्त्राच्या आधाराप्रमाणे एखादा संगीताचा आवाज, एखादं चित्र किंवा एखादं दृश्य त्या व्यक्तीस भूतकाळात नेण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो, किंवा याचा संबंध पुनर्जन्माशी सुद्धा असू शकतो. काय म्हणे? शोज बंद करा. त्या डॉक्टरनीच काय जात आहे शोज बंद करा सांगायला? अरे कॉन्ट्रॅक्टचे शोज आहेत, 1 लाख रुपये अडकले, शोज करावे लागतील. लक्षात ठेव, मी तुला शिकवले, या पोझिशनपर्यंत आणली आहे, नाहीतर तू आणि तुझी आई कुत्र्याचं जीवन जगला असता. अजूनही काय जीवन जगते? तसंच ना, बिचारी आई. बिचारी? अरे मी जर नसतो ना तर कुंटण खाण्याच्या दलदलीत पडला असता जाऊन. तेच उपकाराचं ओझ आहे. नाहीतर काय? नाहीतर जीव दिला असता. पण इथे ते सुद्धा करता येत नाही. इतकं सोपं नाहीये ते. तुझा जीव या माझ्या मुठीमध्ये बंद करून ठेवलाय मी. बंद मुठी लाखों की आहे. माझी मूठ इतक्या सहजासहजी उघडता येत नाही बरं का. आणि एक, या साने बरोबर राहायचं तर नीट राहायचं सांगून ठेवतो. नाटक सगळे बस झाले. आता ही चित्रबित्र पुरे, जत्रेवर कॉन्सन्ट्रेट करा. प्रत्येक गाणं हिट व्हायला पाहिजे. या जत्रा म्हणजे पैशाची खाण असते खाण. नुसतं गोण्या भरभरून पैसा घेऊन जायचा. सने मजा आहे तुझी, साल्या सोन्याची कोंबडी. आणि पैशाची खाण, बस पैसा, आणि फक्त पैसा. आग पेटली आग. मी का वाघ किंवा साप नाही आहे. तुम्ही इथे काय करताय? काय करतोय? बरं झालं इथे आलो.
नाहीतर सुंदर दृश्य पाहायला कसं मिळालं असतं? जणू स्वर्गच अवतरला या पृथ्वीवर. वा, तोंडातून दात निघून गेली, लाजवाब. आता मला सांगा, ती आग खरी काही अप्सरा? दोन्ही खऱ्याच. नाही, ही वासना नाही आहे, पूजा आहे. ह्या सौंदर्याची पूजा. आता ती पूजा स्वीकारायची की नाही हे तुमच्या हातात आहे. कोण होता तो? तो मला पण माहित नाही, पण गेले दोन दिवस सतत मागे. आधीच त्या सानेंमुळे आणि मला पडणाऱ्या स्वप्नांमुळे डोकं भणाणून गेलंय, आणि आता हा. असं वाटतं कुठेतरी जाऊन जीव द्यावा. इतकं सोपं आहे जीव देणं? ह्या त्रासापेक्षा नक्कीच. मोहना, इथे चतुर्भुजा देवीचं मंदिर आहे, जुनं आहे, खूप सुंदर आहे. एकदा जाऊन ये, मन शांत होईल. खरंच? पण तुला कसं माहिती? मी याच गावची ना, म्हणून तर कार्यक्रम झाल्यानंतर लगेच पळते. तू ह्याच गावची आहेस, पण मला मात्र इथे आल्यापासून सतत असं वाटत राहतं की माझा आणि या गावाचा काहीतरी संबंध आहे. काय, कुठे निघाली सकाळी सकाळी? इथे वर देवीचं मंदिर आहे, तिथे दर्शनाला निघाले. 4-5 दिवस मी जरा बाहेर जातो इथल्या कॉन्ट्रॅक्टर्सना भेटण्यासाठी. मी नाही आहे तेवढ्या दिवसांपर्यंत नाचाची प्रॅक्टिस चालू ठेव. आणि हा, ते काय विकतेस ना बाजारात, ते बंद कर. मी काय करायचं आणि काय करायचं नाही हे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेलं नाही. पंख फोडायला लागलेत का तुला? तुम्हाला काय समजायचं ते समजा. मला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय, मला जायचंय. फुटलेले पंख छाटायला वेळ लागत नाही या सण्याला. मला मेले असते तर सुटले तरी असते ह्या त्रासात ना. ही पडणारी स्वप्न याचा काय अर्थ आहे माहित नाही. त्या सहण्यासाठी मर मर मरोसवर नाचायचं. देवानी दिलेलं आयुष्य हे असं जगायचं असतं? कसलं सुख नाही, आनंद नाही, ह्याला जगणं म्हणतात तर? झालं बोलून. आता माझे आई, तुझा आणि माझा काय संबंध आहे मला माहित नाही, पण जेव्हापासून मी तुला पाहिलं तेव्हापासून माझ्या मनात जाऊ दे. का? का जाऊ दे? सांग ना, काय संबंध आहे आपला? माहित नाही. मग का? का वाचवलंस तू मला? खरं सांगू? मी तुला इथे वाचवायला आलो नव्हतो.
मी दरवेळेस इकडे येतो. ह्याच कड्यावरून त्याने माझ्या आई बाबांना ढकलून मारलं. त्याचा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. सात वर्षाचा होतो तेव्हा मी. काय करू शकणार होतो. खरच जसा सात वर्षाचा सर्जक काहीच करू शकला नाही तशी तीन वर्षाची मोहना तरी काय करणार होती. नाच म्हटलं की नाचायचं आणि गा म्हटलं की गायचं. पण आज जणू काही माझ्या मनाचा श्वास मोकळा झालाय आणि या धुंद अस्मंतात दरवळलाय आणि आपल्या मनाच्या तारा सरगम बनून छेडल्या जात आहेत. Thank you.
तुम्ही? हो मीच, पण तुझ्या बरोबर तो कोण होता? दोन दिवस झाले बाहेर गेलो तर लगेच मोकळीक मिळाली असं वाटलं काय तुला? लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझं लक्ष असतं. कोण होता कोण तो? प्रेमी यार का आपला नुसताच मजा मारणार आहे? साले, तोंड सांभाळून बोला. आणि मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं की मी कुठे जाते, मी काय करते हे सांगायला मी तुम्हाला बांधील नाही. बांधिलास? माझ्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे तुझं. तू प्रेम करायचं नाहीस, लग्न तर नाहीच नाही, तू फक्त नाचायचं. ओनली डान्सिंग. बस तुझ्या पायामध्ये जोपर्यंत जादू आहे तोपर्यंत तू फक्त नाचायचं. बस माझ समाधान होईपर्यंत. तुमचं समाधान? आणि माझ्या समाधानाचं काय? साने, माझ्या वैयक्तिक जीवनाचा आणि तुमच्या कॉन्ट्रॅक्टचा काही एक संबंध नाही. तुम्ही जाऊ शकता. एक मिनिट. ये इकडे, ये आले का? आले. हे गे कॉन्ट्रॅक्ट, नीट वाच. समजलं नाही तर कोणाकडनं तरी समजावून घे. वैयक्तिक जीवन. स्वतःच समाधान. आय एम द मेकर बेबी, आय एम द मेकर. यू आर नॉट द मेकर, यू आर जस्ट सायको किलर. चांगल्या कलेचा खून करणारे दलाल आहात तुम्ही, दलाल. अर्थ कळतो काय बोलतेस त्याचा? नुकसान भरपाई म्हणून अंगावरच्या कपड्यांसकट सगळं उतरवून घेईन. दुसरं करू काय शकता तुम्ही? उठ. काय केलंस हे तू? काय केलंस काय हे? चार दिवसांवर कॉन्ट्रॅक्टचे शोज आलेत तुला? वेड का लागलंय तुला? हो वेड लागलंय मला, लागलंय मला वेड. तुम्हीच म्हटला होतात ना पायात जादू आहे तोपर्यंत नाचायचा. आता नाचवा, नाचवा ना. मला पण बघायचंय कसं नाचवता तुम्ही. यू आर मॅड. काय काय करून बसलीस तू? यू आर अ सायकिक वुमन. या पोझिशनला तुला आणण्यासाठी 17 वर्ष रक्ताचं पाणी केलंय मी. माझा उठला, माझा आलाय. लक्षात ठेव, माज उतरायला वेळ लागत नाही मला. ओळखत नाहीस तुम्हाला, साने म्हणतात साने. एका रात्रीमध्ये दुसरी स्टार उभी करीन, फडावर नाचवीन मी. आय एम द मेक, आय एम द मेकर. एक गोष्ट लक्षात ठेव, आजपासून या फडाशी तुझा संबंध नाही. युअर कॉन्ट्रॅक्ट इज टर्मिनेटेड. चल निघाल, उठ. चल निघाली, उठ. चल. Thank you.
अरे वा अगदी वेळ वेळेवर आला तुझा यार. म्हणावं त्याला घाल आता या लंगड्या पायामध्ये घुंगरू आणि नाच. आणि नाही जमलं तर स्वतःच्या पायांमध्ये घाल आणि नाच नाच्यासारखा. आग पेटली आग. ए जा जा या माजोरडीला पण घेऊन जा. बरोबर लक्षात ठेव, भीक मागाची पाळी येईल ना तेव्हा याल माझ्या पायाशी नाक घासत. आय एम द मेकर. या हिच्या पायांना फक्त मीच स्थैर्य देऊ शकतो, लक्षात ठेव. स्थैर्य? ज्याचे स्वतःचे पाय स्थिर नाही आहेत तो काय दुसऱ्याला देणार स्थैर्य? काय रे कुत्र्या, तुझ्या मालकाने तुला मोठ्यांसमोर कसं बोलायचं शिकवलं नाही? साहेब म्हण, साहेब म्हण. साहेब त्याला लायकी लागते रे, कळलं ना? हिचा फड मी उभारीन. फड उभारीन? विनोद करतो का रे? विनोद ए? लक्षात ठेव, आय एम द मेकर. सर्जा सर्जा धरीला आलोच. पळाला बघ शेपटी घालून कुत्रा साला. थडू बनणारा पाय लावून पळत गेला. सरजा. जी सरकार. तुझ्यासाठी खास लंडनहून आणली आहे. जी सरकार. सरकार, सरजाचा काका सुटून आलाय. सरजा. जी सरकार. तुझ्या मनात दडलेला राग शमवण्याची वेळ आलेली आहे. तुझ्या आईबापाचा मृत्यू ज्या काळ्या नागामुळे झाला तो फणा काढून हिंडायला मोकळा झालाय. तुम्ही काळजी करू नका सरकार, तो कधी सुटतोय याचीच वाट बघतोय. डोक्याला देईल ताप, त्याच नाव आहे बाप्पा प्रताप. काण्या काण्या. पंधरा वर्ष काढली, 15 वर्ष जेलमध्ये काढली ठाण्या. त्या नागेश्वरामुळे आता 15 वर्षाचा हिशेब घ्यायची वेळ आलेली आहे त्या नाग्याकडून. है की नाही? अरे जेलमध्ये माझे हात असे खाजवत होते, शिवशिवत होते. आता मला कळलं ते का शिवशिवत आहेत ते. खरंय खरंय बाप्पा. बाप्पा पण नागेश्वर आजकाल लई बाहेर असतो. बाहेर असतो म्हणजे? बाहेर म्हणजे फॉरेनला असतो. अच्छा, म्हणजे गावातल्या बायका नासवून झाल्या, आता फॉरेनच्या बायकांच्या मागे लागला हा नागेश्वर. ए आपला सर्जा कसा आहे? कसा आहे बाप्पा सर्जा ना तो नागेश? ए बाबा सांग ना तू. नाही ते पप्पा काय देऊ काय एक थोबाडीत बोल ना. नाही तो नागेश्वर राजाकडे आहे. म्हणजे सर्जाला तो उचलून घेऊन गेला.
आपला सरजा 7 वर्षात अस्त्र उचलून घेऊन गेला तो इथं अंडी अंडी घालत होतास काय तुम्ही काय मेलेल्या आईचं दूध पेला होता तुम्हाला सांभाळायला सांगितलं होतं आणि त्याला उचलून दिलं तुमच्या डोळ्या देखात आमच्या गावाकडचं खास औषध झाडपाल्याचा रस एका दिवसात सगळ्या जखमा भरून निघतात की नाही बघ खरच आहे की नाही जादू पण काय ग हा कसला वेडेपणा तुझा वाद सान्यांशी होता तर त्याची शिक्षा स्वतःला कशाला करून घेतलीस का कशाला त्यांना फक्त माझ्या पायातल्या जादूची किंमत होती आणि म्हणूनच हा वेडेपणा चला म्हणजे वेडेपणा केलं हे मान्य आहे अगं पण तुझे पाय शाबूत राहिले तरच तू काहीतरी करू शकशील ना उभी रा आणि चाल चल 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 ये चला चला मला नाही जमणार नाही जमणार मला नाही वाटत मी परत उभी राहू शकते मोहना एक सांगू तुला आपलं काय देणं लागतं पूर्वजन्मीच माहित नाही पण तू नक्की बरी होणार आणि तुझा शो मी करणार पण त्याआधी तू स्वतःची दुःख विसरायला हवीस स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं ना चाल उभी राहू राहू शाबास चाल चाल शाबास शाबास ठेव राहिली सुरी राहिली चाल शाबास मोहना उभी राहिली आम्ही नाही पाहिली मोहना उभी राहिली आम्ही नाही पाहिली चाल 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 शाबास मी का 1 वर्षाची लहान चालणारी भावली वाटले तुला खरच या हातांचा आधार शेवटपर्यंत देशी आणि तू पडल्या बघ ना दोघांचं कॅच मॅच अरे तुला नेहमीच वाईट बघायची सवय आणि तुला ना काही चांगलं बघायची सवयच नाहीये मी काय म्हणतो ते दोघ आहेत ना दोघ तुला ना नेहमीच शंका आहे नको त्या शंका नको नाही नाही तरी पण मी काय म्हणतो आपण या दोघांच्या मध्ये ना काही म्हणू नको राजा साहेब जे आपल्याला म्हणले ते त्यांना जाऊन म्हणायचं आहे चल अरे हो मी तर विसरलो चल 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 तुम्ही नाही नाही तुमचं चालू द्या म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत होता ते आम्ही अजिबात पाहिलं नाही काय संख्या हो मग हे असे होतात ना आम्ही नाही पाहिलं म्हणजे आम्ही काय पाहिलं नाही आम्ही काय ऐकलं नाही आम्ही नशीब तिसरं कोण नाही इकडे तिसरं कोणी असतं ना गांधी बाबांची 3 माकडं झाली असती बरं बरं खूप बोलायला लागलाय ढोंगळ्याला आग लागल्यासारखी पळत आलाय हा बरं
नाही त्यांना ना हीच भाषा समजते. राजा साहेबांनी आठवण काढली. आता यावेळेला हो म्हणले असेल तसा तिथून घेऊन या. चल चल सरकार. कुठे होतास? घरी सरकार. घरी काय बाई आणून ठेवलीस वाटत? नाही सरकार. खोटं बोलतोयस. माझे कान नाक डोळे उघड्यात अजून. हा बाईचा ना तुला केव्हापासून लागला? काय या राजवाड्याची हवा तुला पण लागली? तसं काही नाही सरकार. हे बघितलंस ना, या बायांच्या नादाला लागून भले भले बर्बाद झालेत. यांच्याच नादाला लागून तुझ्या आईबापाच्या खुन्याला मारायच्या तुझ्या मनातली आग अशीच विझून जाईल. होय सरकार. गेली 20 वर्ष तुला तालीम दिली, कुस्तीच्या फडात घडवला, घोड्यांच्या मागे धावायला लावून तुझ्या अंगातली ताकद वाढवली. सतत या गोष्टीची तुला जाणीव देत राहिलो. तुझ्या दुश्मनाला मारायची, चिरडून टाकायची वेळ आता आलेली आहे. होय सरकार. चल निघाता. ऐक, नाव काय तिचं आणि करते काय ती? मोहना. मोहना मुंबईकर. स्टेज शो करते, लावणी नाचते, खूप छान नाचते सरकार. एकदा वाड्यावर घेऊन ये तिला. होय सरकार. निघा. आपलं आयुष्य सुद्धा रिकाम्या बाटली सारखं. अशिक्षित माणूस काय आयुष्य नाही रे, आयुष्य बोल. आयुष्य आयुष्य म्हणजे करेक्ट बोलला. आपलं आयुष्य रिकाम्या बाटली एकदम. नाही तर सारख्या बाटली नेहमी भरली म्हणजे मोन त्याचं गायत्व झालं ना त्या दिवशी. नाही का आपण गपकन आत शिरलो होतो, काय बघितलं? मी गपकन आत शिरलो होते तू एकत्र. मी नाही बघितलं. मला सगळं आठवत आहे. आपण करायचं काय? मी मोनात तू सर. नाही नाही मी मोनात तू सर. तू म्हणशील तसं काय? मी तुला चालायला शिकवतो. चालायला शिकवतो. चालत ये. ठीक आहे. अरे काय गल्लीतला मणी आहे का असा चालतो? मोना मोना. बरोबर आहे. हा मस्त. आता मी बोलणार. हे बघ राणी. कुठे राणी? तुझ्या मोना मोना मोना. वा वा वा. आता तुझा डायलॉग. आपल्या आयुष्याचं काही खरं दिसत नाही रे. म्हणजे आपल्या आयुष्याचं काही खरं नाही रे. त्या चौथ्या पेग नंतर तुझं असंच होत असत. मोना 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 तू बिंदास रा. बिंदास तू एकदम बिंदास रा. मी बिंदास. धीर धर. उभी रा. कुणाला धरू? चाल. मी चाल. आणि नाच. नाचते. थांब इथे पडशील काय? अरे नाच असा नाही रे. मोना मोना. आई साहेबा नको पटांग नको. आलं लक्ष. आता नीट व्यवस्थित चाल. चालू. वा वा मस्त चालते. मोना उभी राहिली, आम्ही नाही पाहिली. मोना उभी राहिली, आम्ही नाही. मोना पडली इकडे. उठ. मारू नको ना मोला. मला गाणं म्हणायचं ना. मोना उभी राहिली. काय पण मी एवढीशी भावली आहे का? साईज मध्ये तर तेवढंच आहे तू. मोना मोना. हा चल ये. हळूच ये. येऊ ये चालत. बरोबर आए आए मी आले ग. आए आए अगे आए मी आले ग. आए आए हे आए ग. आए 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 आता काय झालं? आए काय झालं? काय तर सांग.
आता आपल्याला काय भी करायला लागणार नाही बघ. काय भी करावं लागणार नाही. आता लावणी भी नाही नाचायची नाही आणि तमाशात गायचं भी नाही नाही नाही. अगो पण खायचं काय आणि तो मेला ना आहे क्या तसा राहून देणं आपल्याला वय आहे. अग त्याने कागद बी आणलाय आणि तो जाऊन बी आलाय. कुठं आण कशा बाई ते मला काय बी ठाव नाही. पण आहे आता तू राणी आणि मी तुझी राजकन्या. लाजली बायक. अन तो नागेश्वर माझा राजपुत्र. काय बोललीस तू केवडी देव केवडा. आणि म्या म्हणते त्यांना अशी काय जादू केली की तू त्याच्यावर एवढी भाळली. हा तोच म्हणला होता मी राजकन्या आहे म्हणून. आणि राजा मरताना मला मला हे विठ्ठाव आहे. आणि तुझं लगीन ज्याच्याशी होईल ना त्या नवऱ्याचं नाव ना ती मालमत्ता होणार आहे हे बी मला भाऊ आहे ऐकून घे. तुम्ही ना घ्या चांगला माणूस नाही. अगं लई ओळखते मी त्याला. हे बघ तुझ्याशी लग्नाचं नाटक करील आणि फसवील तुला. दोघींची बी वाट लागण बघ. कसला आले लगीन आणि काय घेऊन बसलीस लग्नाचा तू. अगं तसं नाही आहे. आय तो पढा लिखा माणूस आहे त्याला समजत हवं आहे. तो नाही आपल्याला गोत्यात आणणार आहे. आता आपण अगदी सुखानं राहू बघ. सुख अगं डोंबलाच आलंय सुख. अगं आपल्या नशिबात फक्त दुःख दुःख आणि कष्ट. अगं तसं नाही आहे तसं नाही. आता आपण सर्वजण राजवाड्यात जाऊन राहू आणि सुखानं राहू बघ. कुठल्या राजवाड्यात. पाटणला. आता तू राणी पाटण आणि मी तुझी राजकन्या. आता आपण सर्वजण राजवाड्यात जाऊन राहू. राजवाडा शेवंता वैजंता कोण आहे ते सगळे. पाटण कुठे आहे तेच सांगायला आलोय. आपल्याला पाटणला जायचंय. राजवाड्यात. हो तुला कसं माहित. मला बघायचा तो राजवाडा काय त्यात. काय बडबडतेस. मलाच कळेना पण या दऱ्याखोऱ्यातून आवाज आले. पाटण राजवाडा आय आपण आपण त्या राजवाड्यात जाऊन राजासारखं राहायचं. मोहना अगं मी तुला खुशखबर सांगायला आलो आणि तू वेड्यासारखं का बडबड. मला जायचंय त्या राजवाड्यावर. मला बघायचंय तो राजवाडा. हो हो आपलं स्वप्न पूर्ण होणार. तू राजे साहेबांसमोर तुझी कला पेश केलीस आणि जर राजे साहेब खुश झाले ना तर तुला खूप पैसे देतील. मग तू स्वतःचा फड काढू शकशील त्या सानेच्या नाकावर टिचून. या नवरात्रीत खूप धमाल करायची. काय ग लक्ष कुठे आहे तुझं. तू तू म्हणशील तसं पण आपण जाऊया ना. आपण जाऊया राजवाड्यावर. घाव वर्मी लागला पाहिजे म्हणजे 15 वर्षाचा हिशेब पूर्ण होईल. ठाणे 15 वर्षानंतर या चेहऱ्याला कोण ओळखेल का. नाही बाप्पा पूर्वीचा बाप्पा प्रताप आणि आत्ताच्या बाप्पा प्रताप मध्ये लई फरक आहे. अरे जेलची हवा भाल्या भाल्यांचे रंग पालटून टाकते. बाप्पा प्रताप क्या चीज आहे. परते जाऊ दे. मला सांगा माझा सर्जा मला ओळखेल की नाही बघू. काय काय कठीण आहे बाबा कठीण. कठीण आहे काय कठीण आहे त्यात. न ओळखाय काय झालं. म्या म्हणतो न ओळखाय काय झालं. शेवटी दोघांचा रगात तर एकच आहे ना बघा. रक्त एकच आहे रे पण धास्ती वाटते. बापा सर्जा आम्ही सांगून आलो. सर्जा 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 तुला भेटाय कोणतरी आलंय बघ. हा सर्जा मला भेटायला. कोण आलंय ते आता कोण आलंय ते आम्हाला काही ठाऊक नाही पण ते झाडाच्या मागे जाऊन बघत खरं.
झाडाच्या मागे वय काय समोर यायला त्याला लाज वाटते की काय के काय आम्हाला ठाऊक नाही तू जाऊन बघ ना अरे बघ 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 हां तुमचा काय डाव असेल ना तर लक्षात ठेवा हाडं जाग्यावर राहणार नाहीत तुमची आम्हाला माहिती ते सांगायला नको तू जाऊन बघ ना झालं जा तुला सांगतो काण्या आपला आपला बापा परताप असा असा बघत राहील आणि आपला सर्जा सर्जा असा असा बघ हे बघ कसा असा 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 चालत गेलो असा 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 आणि बघल बघल पण त्याला ओळखणार नाही का 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 14 वर्षानंतर भेटतोय ना असं होय त्याला बघत राहील विचारल काय का बोलवलंस वय वय विचारलंच पाहिजे आणि आपला बाप्पा आपला बाप्पा बाप्पा निष्ठा असा त्याला बघत राहील वय 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 14 वर्षानंतर भेटतोय ना वय 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 अश्रू नुसते असे घळा 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 वाहतील अरे बाप्पा म्हणाल काय सर्जा अरे माझा सर्जा तुला काय माहित नाही स्वतःच्या भावाचा खून सर्जा माझं ऐक तुला माहित नाही काही अरे आणि 14 वर्षानंतर राम भरत भेट पूर्ण होईल आणि तो त्याची प्रेमाने चौकशी कर आणि पाठीवर प्रेमाची थाप मार चल 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 आपण बघूया चल काय अरे इतक्या वर्षानंतर प्रेमानं भेटलेले ते दोन जीव अरे 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 आपण उगाच डिस्टर्ब करायला नको अरे अजून काहीच कसा आवाज येत नाही चला बघूया बघूया अरे येऊन जा येऊन जा त्याला आपला बच्चा आहे ले जा अजून बच्चा आहे माझ्या आई बापाचा खून केला आणि आता म्हणतो मी नाही खून केला सोडणार नाही मी माहिती नाही मी कोण आहे तू तू दारू पिऊन आलायस अरे दारू पिणं चांगलं नसत फर्स्ट टाइम पिलोय मी माहिती आहे का साला बोलतो राजेश साहेबांनी खून केला
राजे साहेब, अरे देव माणूस आहे तो आणि बोलतो त्यांनी खून केला कुत्रिया. तीन तीन जणांनी धरला होता, नाही तर तिथे साऱ्याला घातला असत. हे कोणी काढलं? मी. तू? अरे काय रे फालतू, हे असं काय? अरे राजे साहेब आहेत ते, हे असा फालतू ड्रेस नाही का, कसा घालतील ते? कारण ते राजे साहेब नसतील. तू पाहिलंस कधी आमच्या राजे साहेबांना? नाही. पण बघण्याची इच्छा आहे. या प्रासादाचा सर्वे सर्वा. असं काय करता? सोडा ना. काळजी करू नकोस, उद्याच आपण पाटणला जाऊया. देवीच्या नावानं तुझं मळवट झाली. काय ग, कुठे हरवलीस? भूतकाळात. काय? नाही, किती मोठी वास्तू आहे ना ही. मोहना, हीच वेळ आहे. जर का राजे साहेब खुश झाले ना, तर तू तुझा फड उभा करू शकशील, आपली स्वप्न साकार होऊ शकतील. मग तो कोण साने आहे ना, त्याला दाखवतोच. त्याला म्हणावं मोहनाचा आता फड उभा राहतोय. नक्कीच, माझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची वेळ आली, पण एका वेगळ्याच अर्थानं. मी आज जातो, राजेसाहेबांना सांगून येतो. आता जरा घेते मी साखर डुलकी.
फिरवलंस ना सगळ्या मेहनतीवर पाणी. अगं तुला मी सरकारना खुश करायला सांगितलं होतं, कुठली लावणी म्हटलीस? किती चिडले माहितीये ते? मला काय माहिती ते का चिडले ते. माझी काय चूक होती? तुझी चूक नव्हती. नाचता नाचता पडलीस काय? किती चुकत होतीस? नाचताना ते दृश्य परत दिसायला लागलं. माझी मी राहिलेच नाही. ठीक आहे, माझा परफॉर्मन्स चांगला नव्हता, पण म्हणून थाळी फेकून मारायची. एवढा माज असेल ना त्यांना श्रीमंतीचा, तर मला नाही जायचं त्यांच्या पुढे. हो मग स्वतःचा फड कसा उभा करणार? का पुन्हा नाक रगडत त्या साण्याकडे जाणार आहेस? मला पण खर काही सुचत नाही, काय करायचं बरं? ताट फेकून मारलं जरा जास्त झालं म्हणून. करूया काहीतरी. माते चमत्कार दाखव, माते चतुर्भुजधारी माते चमत्कार दाखव. हा बाप्पा प्रताप तुझ्या चरणी डोकं ठेवतोय, माते चमत्कार दाखव. सांग आई सांग, सांग माझं काय चुकलं आई? सांग आई सांग, का माझ्या सर्जाला बुद्धी येत नाही? माझ्या सर्जाच्या आई वडिलांचा खून मी नाही केला आई, त्या नाग्याने केला. सांग आई सांग, सांग आई सांग. माझा भाऊ बोलत होता, तो कडा वजंत तलवार. आई या सगळ्याशी त्या नागेश्वरचा संबंध काय? सांग आई सांग. मी रोज येतो तुझ्या पायाशी आई, सुटल्यापासून रोज येतो तुझ्या पायाशी. आज तुला सांगावंच लागेल. सांग आई सांग, 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 सांग आई सांग. याचा संबंध काय ते मी सांगते. मी तुम्हाला ओळखत नाही, पण ह्याचा संबंध माझ्याशी सुद्धा जोडला गेला. तुझ्याशी? तू कोण आहेस? तू सर्जा बरोबर? तू मोहना तर नाहीस ना? तू मोहना आहेस ना? हो, मीच मोहना. बरं झालं तू भेटलीस, मला तुला भेटायचंच होत. हे काय? ही मी काढली आहे. तर मंदिराचं चित्र नागेश्वर. तुम्ही तुम्ही ओळखता ह्यांना? हा तर नागेश्वर आहे, याला तू कशी ओळखतेस? मी मी हे ना ओळखत नाही, पण हे सारखे माझ्या स्वप्नात दिसतात. हे मंदिर, ही देवीची मूर्ती,
हा कडा, कुंकवाची थाळी, तलवार हे सारखं माझ्या स्वप्नात दिसत सारखं. माते, काय आहे तुझ्या मनात? हे सगळं तुला कसं कळलं? अरे तुझा जन्मही झाला नव्हता तेव्हा, आणि तुझं वय 20 वर्षापूर्वी, तुला कसं कळलं? माहित नाही, पण काय झालं वैजंताचं, काय झालं तिच्या आईचं? तुम्हाला माहिती आहे ना, सांगा ना, सांगा काय झालं होतं? मला माहित नाही, मी नाही ओळखत, पण तुला पडणारी स्वप्न, कडा, मंदिर, वैजंता, माझा भाऊ पण मरताना हेच बोलत होता, कडा, मंदिर, वैजंता, नागेश्वर, पण हे असं कसं शक्य आहे? माते, काय आहेत तुझ्या मनात? मला काही कळत नाहीये माते. तू वैजंता तर नाहीस? तू वैजंता तर नाहीस? तू पूर्वजन्मीची वैजंता तर नाहीस? हो, मोना, तू वैजंता म्हणून जन्म घेतलाय, तुझी लीला अगाध आहे माते. माते, काय म्हणताय तुम्ही? मी कशी वैजंता असू शकते? मी मोहना आहे. नाही, तू मोहना नाहीये, तू वैजंता आहे. तू वैजंता म्हणून जन्म घेतलायस मोहना, वैजंता म्हणून नागेश्वरचा नाश करण्यासाठी हा जन्म तुझा आहे. ही देवीची कृपा आहे मोहना, तू वैजंता आहे. काय चित्र काढलंय बघू, काय काढलंय? तुला काय वेड लागलंय? या अशा 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 बटा काढून हा चेहरा जरी सरकार सारखा दिसला ना, तरी तुला जे दिसतात ते आमचे सरकार नाहीये, कळलं ना? अरे पण तोच चेहरा, तेच दृश्य मला सारखी दिसत नाही. वेड लागायची पाळी आलीये मला. आणि तो सुद्धा हेच म्हणाला की हा नागेश्वर आहे, ह्यानीच मला जेलमध्ये ढकललं, माझ्या भावाचा आणि वहिनीचा खून केला. कोण तो? तो बापा प्रताप. काय म्हणाली, कुठे भेटला तुला तो? स्वतः केलेला खून दुसऱ्याच्या नावावर टाकतो? सरच्या, माझं ऐकून घे. ह्या सगळ्या घटना खूप त्रासदायक आहेत, खूप कठीण आहेत, पण हेच सत्य आहे. एक एक पुरावा शोधावा लागेल, आणि त्यासाठी डोकं शांत ठेवून काम करावं लागेल. मला साथ देशील ना? तुला तुझ्या स्वप्नांचा संदर्भ त्या काकाशी आणि आमच्या सरकारांशी लावायचा असेल तर मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही. सरजा, 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 काय वेळ लागला का तुला? हो, वेळच लागलाय मला. मोहना अशी का वागते का? तिला कळत नाही राजेसाहेब देव माणूस आहेत म्हणून. पण मला एक कळत नाही, तू तिला नीट समजून का घेत नाहीये? तिचं पूर्ण म्हणणं ऐकता तू ओरडतो कसा तिला? मग काय आता लाडाने पापे घेऊ मुके घेऊ? काहीतरीच बोलतो. तुम्हाला माहिती आहे ना, राजे साहेबांबद्दल कुणी काही बोललं तरी आपल्याला आवडत नाही. हे बघ सरजा, असं असेल ना तर कठीण आहे तुझं.
या तर शिवंताबाई तुम्ही ओळख नाही ला ओळख तो म्हणजे काय म्हातारा असलो तरी डोळे आणि बुद्धी अजून शाबूत आहे खरंच सांगा ना कोण ही पोरी तुला कशा पाहिजे गोष्टी पाहिजे या गोष्टीच्या पाठीमागे जास्त लागू नको मुंबईचे का तू मग सुखानं मुंबईला परत जा नसत्या भानगडीत पडू नकोस सांगा ना कोण ही सांगा ना आजोबा काय झालं हिचं कुठे ती मला मला सारखी ही स्वप्नात का दिसते सांगा ना आजोबा आता आजोबा म्हणलीस तर आपलं नातं तयार झालं म्हणजे सांगायलाच पाहिजे शेवंता शेवंता सातारकर शेवंता सातारकर ही राजे पाटणकरांची ठेवलेली बाई मरताना राजांनी तेव्हा तिच्या आणि तिच्या मुलीच्या नावावर सारी इस्टेट करून ठेवली तिचा ठेकेदार नागेश्वर तिच्या मुलीबरोबर लग्न केलं आणि मुलगी दरीत कोसळून मग मेली मुलगी आली होती का इकडे नाही माझ्या मागे लागले काय पाहिजे तिला माझ्याकडून कशाला आली असत तू तूच तू तू हवायस मला तुझा तुझा सहवास हवाय मला आय वॉन्ट यू तू तू पाहिजेस मला आय वॉन्ट यू तू पाहिजेस मला वेळ लागलाय का तुला तुझ्यासारख्या 56 पोरी रोज माझ्या पायाशी येतात पण मी त्यातली नाही असं काय विशेष तुझ्यात जे त्यांच्यात नाही बघ नीट बघ डोळे फाडून बघ म्हणजे माझ्यातलं विशेष तुला दिसेल इथं काय करते मला हवाय असं करू नकोस मोना मला हवाय तो मोना वेळी झालीस का तू वेळी झालीस मला हवाय तो मला हवाय तो कोण आहे मोना का छळते मला हा माझ्याच मागे लागलीस आय वॉन्ट यू आय वॉन्ट यू तू पाहिजेस मला तू पाहिजेस मला आय वॉन्ट यू तू पाहिजेस मला बरं झालं मी वेळेवर पोहोचलो मोहनाची वेळ नव्हती नागेश्वरला मारण्याची मला कळतंय पण मी इतकी एक्साइट झाले होते इतकी व्हायलंट झाले होते की माझं मलाच कळलं नाही
जणू काही डोळ्यात आग उतरली होती माझ्या. कधी त्या नागेश्वराचा कळा घोटते असं झालं होतं मला. कदाचित ही ईश्वराची योजना असेल. तू कोण कुठली? तुझा आणि नागेश्वरचा संबंध काय? कदाचित नागेश्वरचा नाश करण्यासाठी तुला जन्माला घालून इथं पाठवलं असेल देवाने. दारू लई वाईट असते, लई वाईट असते, पण प्याल्या बगर आठवणी मरत नाही त्याच काय. बाबा, ओळखलत मला? बाबा, तुम्ही शेवंताबाईंना ओळखता? हा, तुला ग काय करायचंय आणि कशा पायी पाहिजे ती तुला? मला भेटायचंय त्यांना, काहीतरी विचारायचंय. अगं, तू तिला काय विचारणार? अगं, तिला बोलता येत नाही, धडा ऐकाही येत नाही आणि सारखं आपलं वैजू येणार म्हणून दुसरा लावून आपली येड्यागत फिरते या आणि सारखी लादी पुसत बसते या. माझी वैजू येणार, माझी वैजू येणार. बाबा, एकदा भेटायचं आहे त्यांना. कशा पाहिग? त्यांचा माझा काय संबंध आहे ते बघायचंय. असं म्हणतेस तर मग चल. तो बघ, तो बघ तिकडं, तो खडीता मारुती आहे ना, तिकडे राहते ती. चल 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 चल, ये ये. पोरी तू येतेस खरी, पण काय बी उपयोग होणार नाही. आजूबाजूच्या लोकांबगर गावात कोणाला भी ठावं नाही की ही कोण आहे ती. फक्त मला आणि दोन चार लोकांना. तिला भेटून तुला काय मिळणार आहे? बाबा, मी इथे फक्त माझ्या मनातला शंका दूर करायला आले. आणि मनातला तारा जुळला ना की सपटक लागायला वेळ लागत नाही. बरोबर बोललीस बेटी, बरोबर बोललीस. मनाच्या तारा एकदा जुळल्या की स्वर निघायला वेळ लागत नाही, निघणारच. माझ्या माग थांब थांब ग, मी आलीच, मी आलीच. थांबतच, मी आली. थांब, वैजू. माझी वैजू. मला माहित होत तो येणार, पाव होत मला पक्क. मी म्हणायची माझी वाजू येणार, माझी वाजू येणार. लगीन झाले ना तुझं. चल मग घरात ये, चल चल.
वैजू आली लॉगिन कसं झालं? राजकुमारी वाणी झालं असणार. माझी राजकुमारी गो, माझी राजकुमारी. आणि म्या राणी कोण आहे रे तिकडं? माझी राजकुमारी आली, माझी राजकुमारी आली, माझी राजकुमारी आली. तू बोलत का नाहीस? तू माझी वैजू ना, माझी वैजू ना, तू बोल ना माझी वैजू, बोल ना मला. अहो शेवंताबाई, शेवंताबाई ही वैजू नाही, ही मुंबईहून आली आहे पाहुणी आपली. तू गप्पस रे बाबे ढोलकीवाल्या, तुला काय कळतं रे? ढोलक वाजत टन 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 टन, ढुम ढुम ढुमक, ढुम ढुम ढुमक, ढुम ढुम ढुमक, ढुम ढुम ढुमक. गप्पस माझी वैजू, तू माझी वैजू, तू सांग ना, तू माझी वैजू आहे ना? तू माझी वैजू नसती तर माझ्या हृदयाला पाळसा कसं फुटला असता? तू माझी वैजू आहे. हाय ना देवी, देव कधी कधी खोटं बोलत नाही, कुणाला फसू शकत नाही. आणि आईच्या हृदयाला, तिच्या ममतेला, तिच्या मावेला कधी देव फसवत नाही. तुम्हाला पानं फुटलं, तू माझी वैजू, तू माझी वैजू आहे, तू माझी वैजू, माझी वैजू, माझी वैजू, माझी वैजू. बाबा तुम्ही जा, मला माझ्या आईची मला कुणी नाही ओळखलं, पण तू ओळखलंस. आई आहे ना तुझी, मला कळालं माझी वैजू आहे तुझी आई, तुझी आई. आता तू माझं ऐकायचं, हा आता आराम करायचा, चल आराम करा, हा चला चला झोपा. या नागेश्वरच्या मनाविरुद्ध जर काही केलं तर काय परिणाम होतात माहिती आहे ना तुला? होय सरकार. हे बघ सर्जा, आम्ही तुला लहानाचा मोठा केला, कधी काही कमी पडू दिलं नाही, पैशा वाचून अडू दिलं नाही, फॉरेनवरून येताना प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी आणलं. सरकार तुम्ही माझ्यासाठी देव आहात, तुमची पूजा करतो मी. सरकार तुम्हाला काय हवंय फक्त आज्ञा करा सरकार. ठीक आहे तर मग. आमच्या मनात एक पोरगी भरली आहे, नुसती आग आहे आग. आमच्या हृदयात आग पेटवली तिनं, तिच्या डोळ्यातली नशा आमच्या डोळ्यात पूर्णपणे उतरली आहे. तिचा आवेग, तिची कशिश आमच्या अंगाची नुसती काहिली काहिली करताय. असं वाटतं कधी एकदा तिला कवेत घेऊ. कोण आहे ती सरकार? मोहना. सरकार सरकार तेवढं सोडून दुसरं काही मागा सरकार. तुम्हाला 56 मुली आणून देतो, पण मोहना, मोहना म्हणजे माझा जीव की प्राण. सर्जा, पायातल्या वाहण्याने पायातच राहावं, डोक्यावर चढण्याचा प्रयत्न करू नये. एकदा बोलला असतं ठीक आहे, पुन्हा बोलला असतं जी भार सोडून हातात देईन. माझा शब्द म्हणजे भात्यातून निघालेला बाण आहे, माहिती आहे ना? Thank you.
कसली ही आग, कसली ही डोळ्यातली नशा, कशी का भुरळ घातलीस सरकारवर? राजा अचानक तुझ्यावर फिदा झाला? काय बोलतोयस तू? कसली आग, कसली नशा? आमच्या राजाच्या मनात तू आग लावली आहेस म्हणे. या डोळ्यातली जादू त्याला घायळ करते म्हणे. आपली शेज सजवायला आज रात्री तू त्याला हवी आहेस म्हणे. ओरडू नकोस, आवाज खाली. साला माझी चूक झाली. माझ्या घरात तुला राहायला दिलं, शेवटी जातीवर जाणारच, सगळ्या नाच्या सारख्याच. पैसा दिसला की प्यार वगैरे सब झट, त्यात तरी बऱ्या खुलेआम धंदा करतात. साला इकडे लपून छपून. ए, खूप ऐकून घेतलं मी तुझा. मी मनापासून प्रेम केलं तुझ्यावर, पण तू तूच नालायक निघालास. एखादं माकड नाचत ना तसा नाचतोस तू त्या राजासमोर. शेवटी तो नागेट डसलाच ना तुला. उठ, निघायचं, त्या राजाकडे जायचं. आजपासून तुला या घराचे दरवाजे बंद. आणि आज जर तू राजे साहेबांकडे नाही गेलीस तर मी मला स्वतःला ठार मारून घेईन. राजे साहेब, hmm?
मला कपडे बदलायचे. ठीक आहे, पण काय सुंदर दिसतेस. तुझ्याकडे नुसतं बघत राह असं वाटत. काय जादू केलीस? वा. मला माहिती आहे आणि म्हणूनच मी इथे आले. मी कपडे बदलू. जा शयन महालात जाऊन कपडे बदलून ये. रंग महालात ये. तुझ्या नशिल्या डोळ्यांसारखी तुझी नशिली लावणी पण मला ऐकायची आहे. वाट बघतो मी तुझी. सर्जाची पसंती चांगली आहे म्हणायची. त्याच्यासाठीच तर. पण तू कोण आहेस आणि लावणी? मी मोहना मुंबईकरच. आणि लावण्यांबद्दल म्हणत असाल तर 50 वर्ष जुन्या लावण्या सुद्धा आम्ही सादर करतो. पण तुमच्या मर्दपणाला दाद देण्यासाठी याच्याहून चांगली दुसरी कुठली लावणी असणार? वा रंभा काय अप्सरा काय. हात लावायच्या अगोदर तुम्ही जशा अटी घालता ना दुसऱ्यांना, तशा माझ्याही काही अटी आहेत. मंजूर असतील तरच पुढचं पाऊल उचला. मंजूर? अटी ऐकण्या अगोदरच. तुझ्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द मंजूर. तू फक्त बोल. मी माझा स्वतःचा फड उभारू इच्छिते. आणि त्यासाठी लागणारा पैसा तुम्ही द्यायचा. आमच्या धंद्याची माहिती असेलच तुम्हाला. नाही
नाही म्हणजे ह्या धंद्यात किती पैसा आहे हे माहितीच असेल ना तुम्हाला. काही जुनी देणी वगैरे? होय, साने साने नावाच्या माणसाचं देणं चुकवायचं. अरे मोहना मोहना मोहना, मला तुझ्या याराकडून कळलं तू इथं आहेस ते. नमस्कार राजेसाहेब. नमस्कार. कशी वाटली आमची महिना? छान आहे. छान आहे. पण नागिण आहे नागिण, म्हणजे नाचाच्या बाबतीत तशी डंख मारते. हिने डंख मारला की माणसाचा प्राण गेलाच म्हणून समजा. असा आम्हाला डंख तर मारलाय, पुढे बघूया. उद्यापासून नवरात्रीचे कार्यक्रम सुरू होत आहेत माहिती आहे ना मोना. साने तुमचा काय संबंध आता? तुम्ही तर काढून टाकले ना मला. आता माझा स्वतःचा फड उभा राहतोय. राजेसाहेब मदत करतात मला. तुझी हिम्मत कशी झाली? सापाची जात झाली? 3 वर्षाची होतीस तेव्हापासून दूध पाजतोय तुला, त्याचे असे पांग फेडतेस काय? लक्षात ठेव, माझ्यामुळे तुला सगळी इज्जत शौर्यात मिळालेली आहे. मनात आणलं ना तर फरफटत घेऊन जाईन. लक्षात ठेव, आय एम द मेकर. चाले नाव काय तुझं? तिच्या अंगाला हात लावायच्या आधी विचार करायचा. परत असं झालं तर सगळे दात काढून हातात देईन. काय साने, तुमचीच वाक्य तुमच्याच घशात ना. तुला कळत नाही मी काय बोललो ते? तू जाऊ शकतोस. उद्याच मोहनाचा तंबू गावात दिसेल. जा तू. का तुझा जीव एवढा वर आलाय का रे? जीव द्यायला निघाला असते. मोहना अशी का वागते? म्हणजे ती सारखी सरकारकडे का जाते? का तुझा तिच्यावर विश्वास नाही? पण या डोळ्यांनी पाहिलं त्याचं काय? सरजा ती तशी मुलगी नाही आहे. पण सरकार, पण या वयात आपल्यापेक्षा लहान मुलींशी. सरकार, आता मी तुला सांगतो तुझा सरकार काय लायकीचा आहे तो. काका हे ऐक, खूप ऐकून घेतलं तुझं. तुझ्या आई वडिलांना मी नाही मारलं, तुझ्या सरकारने मारलंय. आणि आता ते सगळे संदर्भ माझ्या लक्षात येत आहेत. संदर्भ? कसले संदर्भ? सांगतो, तू 7 वर्षाचा होतास. नागेश्वरनं तुझ्या बापाला माझ्या भावाला दरीतनं ढकलून दिलं होतं. पण तो पडला नाही, त्याने एका दगडाला धरलं, तो लटकला. मी तिथे गेलो, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. तो मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो, तरी तलवार मला ढकललं, मारलं वैजंता. पण माझं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, मला माझ्या भावाला वाचवायचं होतं. बाजूने वहिनीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. मी वहिनीला सांगत होतो, वहिनी सरजाकडे जा, तो घाबरलाय, तो रडतोय. पण ती माझं ऐकत नव्हती. अचानक तिचा पाय घसरला आणि ती पडणार तेवढ्यात मी तिला धरलं आणि पाकच्या बाजूला. तेवढ्यात माझा तोल गेला आणि भावाचा हात सुटला सरजा. मी असाहेपणे त्याला खाली पडताना बघत होतो. जेव्हा मी भानावर आलो तेव्हा मागे वळून पाहिलं तर नागेश्वरच्या गुंडांनी वहिनीला पण दरीत ढकलून दिलं होतं. तुझ्या आई वडिलांना मी नाही मारलं सरजा, तुझ्या सरकारने मारलं. आता मला ते सगळे संदर्भ लक्षात येत. त्या दिवशी नागेश्वर राजेसाहेबांबरोबर बसला होता. अचानक त्याने राजेसाहेबांच्या मानेखालची उशी काढली आणि त्यांना मारून टाकलं. ही घटना मी पाहिली. मी माझ्या भावाला जाऊन सांगितलं. माझ्या भावाने मला गप्प केलं. तो म्हणाला, कोणाला सांगू? पण कोणास ठाऊक, नागेश्वरला हे कळलं की माझ्या भावाला पण कळलंय. त्याने माझ्या भावाला मारून टाकलं आणि
मी भावाचा खून केलाय म्हणून मला जेलमध्ये पाठवलं. माझ्या भावाला वाचवताना तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, पण वैजंता, दरीचा कडा, तलवार, मंदिर, सर्जा मोहना पण हेच बोलते. म्हणजे याचा नक्की काहीतरी संबंध आहे. याचा नक्की काहीतरी संबंध आहे सर्जा. आपल्याला काय संबंध आहे ते शोधून काढलं पाहिजे. आता मला सगळं कळायला लागलंय हळूहळू. पण मला एक लक्षात येत नाही, नागेश्वरचा आणि कडा, मंदिर, तलवार, वैजंता ह्या सगळ्यांचा संबंध काय? काही संदर्भ लागत नाही. लगीन लावायचं म्हणून मंदिरात घेऊन आला असेल आणि इथंच वैजीचा खत्मा करायचा असं ठरवलं असेल त्यानं. आणि हे समजत तुझ्या भावानं ऐकलं असणार, कारण वैजू मेले तवा नागेश्वर तिला घेऊन जावा आला तवा. अगं कशी गेली ग माझी वैजू. तू मारलंस माझ्या लेकीला. अरे तू कोण केलास माझ्या वैशू? तो नामर्दा अलकत. तू तू मारलंस ना मेल्या. देव तुझा मला करणार नाही ना मेल्या. शेवंतबाई, शेवंतबाई खरं सांगतो, ऐका माझं. शेवंतबाई, शेवंतबाई कड्यावरून तिचा पाय घसरला आणि काय बोलू नकोस मला. रडू नको साई, मला माहिती आहे तुला खूप दुःख होतंय. रडू नकोस. पण मला एक कळत नाही, त्या नागेश्वरनी वैजंताला का मारलं? कारण मालमत्ता. राजानं आपली सगळी मालमत्ता वैजूच्या नावावर केली होती आणि लगीन झाल्यावर तिच्या नवऱ्याच्या पण नावावरती होणार होती. आणि हे समजत त्या नागेश्वरला ठावं होतं आणि म्हणूनच त्यानं लग्नाचं नाटक करून तिला फसवलं. आणि आता नागोबासारखं त्या मालमत्तेवर बसलाय. माझ्या वैजूला ही संपत्ती मिळणार होती, पै काय राजवाडा मिळणार होता, ते तुला हडप करायचं होतं. अरे तूच मारलीस माझ्या वैजूला. माझी वैजू येणार, माझी राजकन्या येणार मला भेटायला. माझी राजकन्या मला भेटायला येणार. माझी वैजू, माझी राजकन्या येणार मला भेटायला. माणसाची एकदा 100 पाप भरली ना की त्याचा मृत्यू निश्चित असतो. आणि ह्या नाग्याची 100 पाप भरली. आता भरली याची 100 पाप.
आम्ही मिळून त्याची कशी वाट लावतो ते बघा। मोना, ह्या नागेसारख्या सापाला मारायचं ना तर त्याचं आधी विष काढायला पाहिजे, त्याचे दात काढून त्याचा फणा ठेचायला पाहिजे। म्हणजे मी काय करू असं तुमचं म्हणणं आहे? वैजंताच्या कुंकवाचा भार आता मला सहन होत नाहीये। आतापर्यंत तू सहन केलंस ना, आणखी थोडी कळकाट। नवरात्र सुरू झालेले आहेत, ह्या नाग्यासारख्या राक्षसाला मारण्यासाठी नवरात्रीचा शेवटचा दिवसच योग्य आहे। तोपर्यंत तू त्याला आपल्या जाळ्यात ओढ। म्हणजे पण सर्जा, सर्जाला मी समजावतो। सर्जा, सर्जा मागे लागलाय। साली थांब सर्जा। राजेसाहेब, हा माझ्यावर लग्नाची जबरदस्ती करतोय, पण माझं तुमच्यावर प्रेम आहे। नाही सरकार, खोटं बोलते ती। काय गे, माझ्याशी प्रेमाचं नाटक करून तू माझ्या देवाला फसवते? असाही आमचा हिच्यावर जीव जडला? नाही सरकार, हे तुमच्या लायकीची नाही आहे। चाल सजा थांब, सजा पकडा पकडा। राजेसाहेब माझा ऐका, तुमच्या लायकीची नाही आहे। नाही सरकार, तुम्हाला फसवते सरकार। नाही राजेसाहेब, तो खोटं बोलतोय। माझ्या देवाला फसू नको, सांगू देतो तुला। सोड सोड, माझं खरंच तुमच्यावर प्रेम आहे। खरंच? मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे, फक्त आईच्या इच्छेनुसार पाटणगडावरच्या आमच्या कुलदेवतेच्या मंदिरातच लग्न व्हावं। ठीक आहे, ठीक आहे। खरंच? मग नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी विजयादशमीच्या सकाळीच आपण लग्न करूया। नक्की। चला, पहिली पायरी तर आपण जिंकलो। साला, आता तो नाग्या माझ्या तावडीत कधी सापडतो त्याचीच वाट बघतोय मी। घरादाराचा विध्वंस केला त्याने। 14 वर्ष, 14 वर्ष माझ्या मनात माझ्या काका विरुद्ध विष कालवलं साल्याने। हे सर्जा, अरे तू मला मिळालास ना, मला सर्व काही मिळालं। आता देवीकडे जातो, पाया पडतो आणि आशीर्वाद घेतो। पण काही म्हण सर्जा, तो म्हातारा आपल्या मोहनाच्या प्रेमात फार वेळा झालाय बरं का? बाबा, जादूच आहे ती काका। नावाप्रमाणेच ती सगळ्यांना मोहून टाकते। पण सर, मला एक कळत नाही, तो नाग्या म्हातारवयात परत लग्न करायला कसा तयार झाला? कुठेतरी पाणी मुरतंय। असा डाव आहे काय तिचा? तू तुझ्या कामाला लागायचं। दसऱ्याला काय तो तिचा निकाल लावतो? नागेश्वर राजे। सोडा आता बेटला, घुमसणारी आग ही हा धूर आहे रो।
हे देवी, आज माझी परीक्षा आहे. आज माझ्यावरील कुंकवाच्या कर्जाचा भार उतरवायचा. आम्हाला शक्ती दे लढण्याची, मात करण्याची. तूच या सर्व घटनांची साक्ष होतीस. तूच तारण करती आहेस. तूच आमची भक्ती आहेस. आमची शक्ती आहेस. आज तुला कुंकवाचा नाही, नागेश्वरच्या रक्ताचा अभिषेक घालायचा. राजेसाहेब, या ना पुढे. आज माझा मळवट कुंकवानी भरणार ना. मूर्ख मुली, तुला काय वाटलं या नागेश्वराला फसवणं एवढं सोपं आहे? या नागेश्वराच्या अंगात रक्त नाही फक्त विष आहे, विष. आणि थोड्याच वेळात तुझीही अवस्था त्या वैजयंतासारखी होणार आहे. अरे जा, ज्या रणचंडिकेने दुष्ट राक्षसाचा वध केला होता ना, तोच दिवस आजचा आहे. तू पण तयार हो मरणाला. Thank you.
नाही सरचा, ह्याला तू नाही मारायचंस. वैजयंताच्या कुंकवाचं कर्ज आहे माझ्यावर, ह्याला मीच मारणार. माझ्यावरच्या कर्जाचा भार उतरला. हा सर्गम गाई गाणी